ईव्हीएम बाबत हायकोर्ट सुप्रीम कोर्टाकडून आता कोणतीही आशा नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये दिली आहे. ईव्हीएम विरोधात येत्या 9 ऑगस्टला मनसे आंदोलन छेडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईव्हीएम विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज कोलकात्यामध्ये राज यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकाता राज्याच्या सचिवालयात त्यांची ही भेट झाली. ईव्हीएम विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रणही त्यांनी यावेळी ममता यांना दिलं. या भेटीमध्ये ईव्हीएम विरोधातील आंदोलन तसंच निवडणुकीमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर व्हावा याबाबतची चर्चा झाल्याची माहिती मिळते. दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना नेमकं राज ठाकरे काय म्हणाले आहेत जाणून घेऊ. पेपर की डिमांड कर रहे महाराष्ट्र इलेक्शन के लिए भी. जी बिल्कुल, मोर्चा निकालेंगे. जब मैं मुंबई जाऊंगा तो बाद में प्रेस कॉन्फ्रेंस लूंगा, बाकी बातें तो आपको पता ही चल जाएगी. जी मेरी अभी मुंबई में बात हुई है. बीच में मैं जाके मैं सोनिया जी से भी मिल के आया था, तो बाकी सारी बातें तो मैं बाद में करूँगा, लेकिन उनको भी मिल के आया था. आज दिल्ली को मैं मिलने आया हूँ और बहुत लोगों को मुझे मिलना है इस बारे में. सारे लोग साथ में हैं, देखते अभी आगे क्या. सर आप ममता बॅनर्जी को इन्वाइट कर रहे फॉर योर पॉलिटिकल कैंपेन इन महाराष्ट्र. विल यू इन्वाइट ममता बॅनर्जी फॉर योर पॉलिटिकल कैंपेन? बुलाया मैंने. अच्छा, उन्होंने बोला कि मैं आऊंगी. ओके, थैंक यू.